जगात दोनच खरे ज्योतिष आहेत, इकडं तिकडं हात फिरत बसू नका, इकडं तिकडं हात दाखवत फेस रीडिंग करा, हँड रीडिंग करा, उलटा करा, पलटा करा, खडे घाला, काही घेणं देणं नाहीये. जगात दोनच खरे ज्योतिष आहेत, मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप. फार मॅटर करते या गोष्टी. आई वडिलांची सेवा केली पाहिजे की नाही केली पाहिजे? केली पाहिजे. किती जणांचे आई वडील नाहीयेत, आई नाहीये किंवा वडील नाहीये? किती जणांची आई नाहीये? किती जणांचे वडील नाहीयेत? किती जणांची आई आणि वडील दोन्ही पण नाहीयेत? हात वर करा. आई आणि वडील दोन्ही पण नाहीयेत. ओके. किती जणांचे आई वडील आहेत? ज्यांचे आई वडील नाहीयेत ना, लय तडफडतात यार. बघितलं ना तुम्ही बोलतानी? आणि ज्यांचे आई वडील आहेत ना, त्यांना त्याची व्हॅल्यू नाहीये. आपण लहान होतो ते काम करत होते, आपण मोठे झालो तरी ते काम करत आहे, आपण कॉलेजला गेलो तरी ते काम करतायत, आपण जॉबला लागलो पहिला पगार आला तरी ते काम करतायत, आपले लग्न झाले तरी ते काम करतायत, आपल्याला बाळ झाले तरी ते काम करतायत. आज फार उतार वयात आहेत, त्यांचं कंबर दुखतंय, त्यांचे गुडघे दुखतात, दात पडायला लागले, चष्मा लागलाय, तरी पण ते काम करत आहेत. स्वप्न सोडा, ज्यांनी जन्म दिलाय ते तरी दिसले पाहिजेत, केलं पाहिजे मित्रांनो. आणि ह्या शरीरातून मुक्त होण्यासाठी, हे जन्म मृत्यूचं चक्र काढण्यासाठी जो मनुष्य जीवन ज्या आईवडिलांनी दिलाय ना, ते देवापेक्षा गुरुपेक्षा पण श्रेष्ठ आहेत मित्रांनो. मेल्यानंतर आहे ना, त्यांच्या सरणावर जाऊन वेढा घालत मोठ्याने ओरडू नका, जिवंतपणी त्यांना सांगा. कारण की लहानपणी त्यांनी बोटाला धरलंय, त्यांनी मिठी मारली, तुमच्या पप्प्या घेतल्या, तुमची शी साफ केली, नवीन कपडे आणले, फाटके कपडे घातले, रक्ताचं पाणी केलं, वडिलाची चप्पल फाटकी होती पण आपल्याला शाळेत बूट नवीन आणलेत, नवीन पुस्तकं आणलेत, वडिलाच्या अंगातून घामाचा वास येत होता पण आपल्याला शाळेत जाण्यासाठी नवे कोरे कपडे बापाने दिले. दिले का नाही दिले? बापाला शक्य नव्हतं, बापाकडं नव्हती कॅपॅसिटी, तरी पण बापाने पुस्तकं दिले, कपडे दिले, चांगलं शिक्षण केलं आणि आज समाजात हीन करून आपण फिरतोय. आणि आपले आई बाप नको बाळा मला माझ्याकडे आहेत शर्ट, आणि जेव्हा कधी कधी कपडे धुतल्यावर बघितलं जातं ना, माझ्या वडिलाला बघायचो की त्यांचे अंडरपॅन्ट फाटले होते, त्याला धागेने शिवलेलं असायचं, पण माझे अंडरपॅन्ट कधीच नाही फाटली. बनेल फाटकं असायचं, त्याला होल पडले असायचे. मला नवीन पॅरेगॉन चप्पल थोडीशी खराब झाली तर मित्राचे बघून मी म्हणायचो, पप्पा दुसरी पाहिजे, तात्या दुसरी पाहिजे. आणि मी बघितलं की माझे वडील तार लावलेली चप्पल घालायचे. बापाचं प्रेम लय मोठं असतं, ते रडून नाही दाखवत. आईच दाखवू शकते पटापटा पप्प्या घेऊन, बोलू शकते ये बाळा ये बाळा. छोट्या मोठ्या गोष्टीत आईची आठवण येतात, पण मोठ्या गोष्टीमध्ये बापाची आठवण येते. येस ऑर नो? आज काही वडिलांच्या आई बापाने वृद्ध आश्रमात तडफडतात, डोळे नाही आहेत, ऐकायला येत नाहीये, जॉईंट पेन आहे, आणि त्यांच्या आयुष्यात सगळ्यात जास्त आठवण त्यांना त्या लेकराची येते, आणि ते लेकर भेटायला येत नाहीये त्यांना. त्यांना रात्र झोप येत नाहीये. त्यांची इच्छा आहे की मुलांच्या मुलासोबत थोडस खेळावं, पण पत्नी जाऊन देत नाहीये त्यांना, नाही जाऊन द्यायचं त्यांसोबत. वृद्धाश्रम खचाखच भरू राहिलेत. गाव सोडून, घर सोडून पत्नी पोराचा संसार सुरू केलाय, पण ज्यांनी हे बीज दिलं, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आज ते एकटेच झगडत आहेत रे. लहानपणी ते आपले आईबाप होते, आता वेळ आहे आपण म्हातारपणी त्यांचे आईबाप होण्याची, त्यांच्या बोटाला पकडण्याची, त्यांच्या हाताला धरण्याची, त्यांना मिठीत धरून उभा करण्याची, त्यांची सी जागेवर होणार आहे, त्यांची सू जागेवर होणार आहे, त्यांचा डोळ्याला त्रास होतोय, त्यांच्या दातात अन्न अटकतंय, ते कडक भाकर करू शकत. हे संघर्ष आहे बापात. आणि तुम्ही त्यांना किती वाईट बोललात, किती वाईट शब्द वापरले, ब्लेम केले, चिडले,
पण ती माया बाप झाल्यानंतरच कळती आपले पोरं, बरोबर ना? मग आपण ज्यांचे पोरं आहेत त्यांचं काळीच कधी समजून घेतलं आहे का मित्रांनो? घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? एक्सप्रेस करा. त्यांनी किती वेळा म्हणले, बाळ वा गुड, किती जबरदस्त, किती पप्प्या घेतल्यात, किती खांद्यावर घेतलं. अरे पडला ना तर आईच्या आणि वडिलाच्या काळात धस व्हायचं की माझ्या बाळाला काय लागलं, लगेच मलम लावायची. लावायचे का नाही लावायचे? आता मोठे झालो आपण ना, कुठंतरी दुरावा आला असेल किंवा प्रेम व्यक्त केलं नसेल तर बेटा मिठ्या मारा, कचकचून मिठ्या मारा, पाया पडा, राडा आसरूने डोळे भुजाव त्यांचे आणि सांगा, दादा किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही माझ्यासाठी, अक्का बाई मम्मी किती इम्पॉर्टंट आहे, सांगा त्यांना त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलंय ते चांगलं ना, त्याच्यातलं फक्त 1% सांगा रे. ढसा ढसा रडायला लागतील ते आईबाप, ढसा ढसा रडायला लागतील. त्यांनी काय नाही दिलं, ते काय नाही देऊ शकले, त्यांचं काय चुकलं हे लई सांगितलं यार, पण त्यांनी काय काय दिलं, त्यांनी काय काय केलं, त्यांची क्षमता नसताना रक्ताचं पाणी करून आपल्याला सगळं काही दिलं ना, चला ते सांगण्याची वेळ आली आज. काय वाटतं तुम्हाला? त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आपल्याला. यशवर्णो, आपल्या कर्मामुळं, आपल्या प्रार्थनेमुळं आपल्या आयुष्यात ते आपल्याला भेटलेत आणि त्यांना पण जायचंय शरीर सोडून. पुन्हा कधीच गाठीभेटी होणार नाहीत मित्रांनो. हा द्वेष सोडवा, हे भांडणं सोडा, ह्या भूतकाळातल्या घटना सगळं सोडा आणि त्यांना मिठ्या मारायच्यात आपल्याला. आहे का तयारी? किती लोक तयार आहेत आईबापाला जाऊन भेटणार, बोलणार, मिठ्या मारणार, कडकडून आणि सांगणार सगळ्या काही गोष्टी.